तुम्ही खूप सारे ब्युटी प्रोडक्ट्स यूज करून दमला आहात का? कितीही महागडे स्किन ट्रीटमेंट असतील किंवा ब्युटी प्रोडक्ट्स यूज केले असतील तरी इफेक्ट दिसून येत नाहीये का? मग तर आजचा व्हिडिओ तुमच्या खूप कामी येणार आहे. जुनं ते सोनं मानून त्वचेसाठी पारंपरिक उपाय करायला हवेत याची जाणीव आपल्याला कधी ना कधी नक्कीच होते. यासाठी उटणं वापरावं असं आपल्याला आपली आजी, आई, ताई कोणी ना कोणी नक्कीच सुचवलेलं असतं. त्याच उटण्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. आज मी तुम्हाला ऑल सीझन म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये उटणं कोणतं वापरता येईल त्याबद्दल सांगणार आहे. बेसन, हळद आणि दह्याचा वापर करून उटणं तयार करायचंय. या उटण्यानं चेहरा ताजा टवटवीत नक्कीच दिसतो. डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स या त्वचेच्या अनेक समस्यांवर पारंपरिक उटण्याचा वापर केल्याने या स्किन प्रॉब्लेम्स दूर होतात. चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणणारं हे उटणं तयार करणं आणि लावणं अगदी सोपं आहे. चला जाणून घेऊयात. यासाठी 1 चमचा बेसन पीठ, चिमूटभर हळद, 2 चमचे दही एवढंच लागणार आहे. तिन्ही व्यवस्थित मिक्स करा. चेहरा आधी पाण्यानं धुवून रुमालानं टिपून घ्या. त्यानंतर हे उटणं चेहऱ्याला लावून हळूहळू मसाज करत राहा. 4 ते 5 मिनिटं मसाज केल्यानंतर हे उटणं 10 ते 15 मिनिटं सुकू द्या. लेप सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हे उटणं लावल्यास त्वचा खोलवर स्वच्छ होऊन चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येत राहतो आणि तो टिकूनसुद्धा राहतो. बेसन, हळद आणि दही या तिन्हीच गोष्टी का यूज कराव्यात असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? त्याचंही उत्तर जाणून घ्या. तर त्वचेसाठी या तिन्ही गोष्टी खूप जास्त उपयुक्त आहेत. बेसन पीठ हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून ओळखलं जातं. बेसनात जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. तसंच बेसन त्वचेतील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतं. बेसनामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेलही शोषलं जातं. बेसनात विटॅमिन ई असतं आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात जे त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. बेसन चेहऱ्यास लावल्याने त्वचेचं रक्षण होतं असं म्हणतात. हळदीत दाहविरोधी गुणधर्म असतात. तसंच हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्या बऱ्या होतात. त्वचेवरील डाग निघून जातात. एजिंगचा धोका हळदीतील गुणधर्मांमुळे कमी होतो. तर दह्यामुळे त्वचेला आर्द्रता मिळते. त्वचेवरील काळे डाग, डोळ्याखाली डार्क सर्कल्स हे सुद्धा कमी होऊन जातात. सो वीकली तुम्ही एकदा याचा वापर करू शकता किंवा 1 दिवसाआड तुम्ही याचा वापर केला तर उत्तमच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ऑल सीझन, कोणत्याही सीझनमध्ये, कोणत्याही ऋतूमध्ये एक उटणं जे तुमच्या स्किनसाठी बेस्ट ठरेल त्याविषयी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.